माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकतील. सफाळ्यातील सर्प मित्रांची आणखीन एक धाडसी कामगिरी. तलावात बुडालेल्या तरुणाला 1 तासांच्या शोधमोहिमेनंतर काढले बाहेर. अवघ्या 1 दिवसापूर्वी पालघर येथे बरणीत डोके अडकलेल्या रस्त्यावरील मोकाट कुत्र्याला जीवदान देणाऱ्या सफाळ्यातील सर्पमित्रांनी आज बुधवार 30 डिसेंबर रोजी सफाळे पूर्वेकडील तांदूवाडी येथील तलावात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह सुमारे 1 तास रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढला आहे. तांदूळवाडी येथील आचारीपाडा येथील निलेश रमेश भुजड वय 28 वर्ष हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी येथील तलावात गेला होता. पोहता पोहता अचानक सूर मारण्याच्या नादात त्याने तलावात उडी घेतली, मात्र तो बराच वेळ होऊन वर आलाच नाही. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मित्रांनी तेथून गावात जाऊन याची माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले, मात्र निलेशचा कुठेच पत्ता लागत नव्हता. अखेर गावकऱ्यांनी सफाळे सर्पमित्र ग्रुपचे प्रशांत उर्फ पिंट्या मानकर यांच्याशी संपर्क साधला. पिंट्या मानकर यांनी येशू डिमेलो, रोहन पवार, निलेश राजड, निलेश मिल्खा आणि भावेश गडक या धाडसी मित्रांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. निलेश हा नेमका कुठे बुडाला याची कोणालाच माहिती नसल्याने सर्व तलाव पिंजून काढावा लागणार होता. अखेर सर्पमित्रांनी हातात बांबू घेऊन तलावात पोहत पोहत तळाशी बुडालेल्या मृतदेहाचा शोध सुरू केला. सुमारे 1 तासांच्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर एके ठिकाणी मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानुसार सर्पमित्रांनी तळाशी जाऊन निलेशचा मृतदेह बाहेर काढला.